आणि बातमी आहे पाणी संकटाची. वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. अल्प पावसामुळे ही परिस्थिती तिथं ओढावली आहे. पोलीस वसाहतीत तब्बल 20 वर्षांनंतर टँकरनं पिण्याचं पाणी आणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. तर बोअरवेलचा पर्याय सुद्धा महागडा ठरू लागलाय. जिल्ह्यात मोठी पाणी टंचाई, शहर आणि गावांना टँकरचा आधार, सगळ्या नद्या पडल्या कोरड्या, दुष्काळाची तीव्रता वाढली. वर्धा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढायला लागली. नद्या नाले कोरडे पडलेत, त्यामुळे पाणी टंचाईची भीषणता मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गावांना आता टँकर शिवाय पर्याय राहिलेला नाही. शहरामध्येही वेगळी परिस्थिती नाही. पोलीस वसाहतीतल्या पोलिसांच्या कुटुंबांवर पाण्यासाठी ही अशी वेळ आली आहे. टँकर मधलं पाणी साठवून ठेवून त्याचा वापर करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. त्यावर्षी जानेवारीपासूनच पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि मुलांना सर्वांनाच प्रॉब्लेम आहे. छोटी मुलं शाळेवाले, ट्युशनवाले, आंघोळीला पण सकाळी पाणी राहत नाही. या कधी अशी पाण्याची अडचण कधी गेली नाही. मे महिन्यात कधी कधी होत होतं पाण्याची अडचण, पण आता फरवरी महिन्यापासूनच पाण्याला पाणी नाही आहे. आम्हाला 8-10 दिवस झाले नळ नाही आले. पोलीस मुख्यालयामधून का विहीर आहे तिथून आम्हाला पाणी पुरवलं जाते. पाण्याची गरज भागवण्याकरता सध्या बोअरवेलला प्राधान्य दिले जात आहे. मात्र त्यातही बोअरवेल खोदून देणाऱ्यांकडून लूट केली जाते. लूट करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही जोर धरते. बोअरवेलची जे सगळे लोक आहेत त्यांनी एक अशी युनियन बनवली आहे आणि आता बोअरवेल पुढे होऊ देणार नाही हा सरकारचा निर्णय होणार आहे म्हणून लोकांमध्ये अशी अफवा पसरवून सगळ्यांकडनं पैसे गोळा करून जे काही पैसे त्यांना पाहिजे आहेत ते पैसे लावून त्यांनी बोरवेल करायला सुरुवात केली आहे. शहरानजीकच्या 11 ग्रामपंचायतींमधल्या 16,000 कुटुंबांना जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करायचं. मात्र यंदा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या महिन्याभराच्या पाण्याचा साठा संपला, त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या समस्या वाढल्या आहेत. धरणातील जो पाणी साठा आहे हा खालावत असल्यामुळे यामध्ये आणखी पाणी कपात करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत नदी प्रवाह बंद असल्यामुळे पाणी पुरवठा जो आहे हा प्रादेशिक योजनेचा बंद पडलेला आहे. पाणी साठा कमी झाल्यानं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झालाय. विशेषतः म्हणजे जे धरणं आणि नदी नाले मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये कोरडे पडायचे ते आताच कोरडे पडू लागल्याने येत्या काळात पाण्याचा प्रश्न कसा निर्माण होतो हे आता पाहावं लागणार आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा.